सागरा मधुन कसे चालले थैमान, हव सागरा मधुन कसे चालले थैमान, बोले कांतात कोण हातर आतला आवाज, बोले कांतात कोण हातर आतला आवाज, स्वप्न पक्षी आकाशात दूर दिसते न कोणी, तरी अंतरंगी कोण येत असे हो धावुनी, येते पावला सोबत देव पावलाची गूज, बोले कांतात कोण हातर आतला आवाज, बोले एकांतात कोण हातर आतला आवाज, बोले एकांतात कोण हातर आतला आवाज, हातर तुझी काय करणार अगं, स्टॉप वर किती वेळ, बसच मिळेना हे काय, कुणी घरात नाही वाटत? हो आई बाबा लग्नाला गेलेत. तू नाही गेलीस? कमाल आहे, तू येणारच म्हटल्यावर मी त्यांच्या बरोबर जाऊ. हो बरोबर, आपण कलाकार मंडळी ना, नातेवाईक पिकनिक फंक्शन पेक्षा कलेला पहिलं प्रेफरन्स देतो. हे कळतंय ना तुला? बरं चल तू येते बस. बरं सांग, एवढं काय महत्वाचं काम होतं जे फोनवर बोलण्यासारखं नव्हतं? खरंच ग, फोनवर बोलता येण्यासारखं नव्हतं. इतकं बोलायचंय? खूप बोलायचं नाहीये ग, पण महत्वाचं बोलायचंय. बोल बाई, खूप बोल, अगदी एकांत आहे आज माझ्या घरात. मला सांग, तू किती दिवस या मराठी मालिकेत अडकून पडणार आहेस? म्हणजे व्हॉट डू यू मीन? माझं ऐकून घेणार आहेस का तू? एक मिनिट एक मिनिट, तू मला सिरियल सोड असं सांगणार आहेस का? नाही नाही, तसं सांगणार असशील ना तर मी एक काम करते, तुला टॅक्सी फेअर देते हवं तर. बससाठी खोळंबू नकोस, आल्या पावली परत जा. चल चल निघ निघ निघ. माझं ऐकून घेणार आहेस का तू? हे बघ, मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते. अगं वेडे, या सिरियल्सने मला नाव दिलंय, ओळख दिलीय, आणि थोडा का होईना पैसाही दिलाय, असं कसं बोलू शकतेस तू? शेवटी या माध्यमाला मर्यादा आहेत. हे बघ, मला नाही आहे पटत. आणि कसल्या मर्यादा ग? पूर्वी चित्रपटातले नट सगळ्यांच्याच परिचयाचे नव्हते, अगदी तिकीट काढून सिनेमा बघणारेच त्यांना ओळखत. पण आज आज सिरियल्स घर बसल्या बघू शकतो आपण. तिकीट काढायला नको किंवा थिएटर्स गाठायला नको. अगं त्यामुळेच तर या सिरियल्समधले कलाकार एवढे फेमस झालेत. हे बघ ना, रस्त्यावरून जातानाही सगळ्यांच्या नजरा आपल्यावर असतात. अगं ज्यांना कलेत रस नाही तेही या कलाकारांना ओळखतात ग. हो म्हणूनच तर पुढील भाग पाहण्यासाठी ना लोक अगदी आसुचलेले असतात. मी तुला मालिका सोड म्हणत नाही, पण तुझ्या कक्षा वाढव. म्हणजे नक्की काय करू? सिनेमात वगैरे काम कर. अगं मिळालात नकोत का? हे बघ, मला असं म्हणायचं नाहीये की मला सिनेमात काम करायला आवडत नाही,
वेडे, तुला जर हेच म्हणायचं होतं ना की सिनेमात काम कर, तर मग एवढी प्रस्तावना कशाला? ह्यासाठी की सिनेमात काम करायचं म्हटलं ना की तुला तुझ्या या सगळ्या मालिका जरा आवडत्याच घ्याव्या लागतील. कारण का सिनेमाचं शूटिंग असं झटपट नसतं ग, आणि सिनेमाला ना वेगळं ग्लॅमर असतं. तू हे असं म्हणतेस जसं की काय एखाद्या सिनेमाची ऑफरच आणली आहेस. आणली आहेस काय? आणलीच आहे. काय खरंच? तू खरं बोलतेस? हो हो हो. मुरली नावाचा माझा एक फिल्म कोऑर्डिनेटर ओळखीचा आहे, ज्यांनी मला खूप कामं दिलीत. ए, तू मलाही काम देईल ना? का नाही देणार? त्यासाठीच तर मी आली आहे ना. त्या मुरलीची ना कुणी एक पार्टी हिंदी लो बजेट फिल्म काढते. सध्या ऑडिशन्स चालू आहेत. ऑडिशन्स? छे, ऑडिशन मध्ये नंबर लागायला वशिलाचे टट्टू असतात ना. असू देत ना, पण तू विदाउट ऑडिशन सिलेक्ट झाली आहेस. काय? ए, काहीतरीच फेकू नको जा. अगं खरंच, ते ही ऍज अ हिरोईन म्हणून. सुप्रिया, सुप्रिया होश में आ जा. अगं अगं वाटतं होश मध्ये येऊच नाही. ए, चिमटा काढ ग, हे स्वप्न तर नाही ना? अजिबात नाही. नाही असेल ना तरी चालेल, खूप आवडेल मला. अगं अशी स्वप्न कोणाला नाही आवडणार. ए, तू ये इथे, तू ये इथे. बस 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 बस. तू मला एक सांग, मला न पाहता माझं सिलेक्शन कसं झालं ग? अगं त्या मुरलीला मी तुझ्या सिरियल्स दाखवल्या, त्याला त्या खूप आवडल्या, म्हणजे तुझं त्यातलं काम आवडलं. तो म्हणाला, आई अम्मा हमको ऐसाच लड़की चाहिए हिरोईन के रोल के लिए, हमारा सब्जेक्ट हटके है ना. खरंच? अगं पण नैना तू हे सगळं खरंच सांगतेस ना? आता खोटं कशाला सांगू? खोटं बोलून माझा काय फायदा? हाव, आज माझ्या ऍक्टिंग करिअरचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. माझ्या अभिनयाला कोणीतरी दाद दिल्यासारखं वाटतंय ग. तो एवढंही म्हणाला की बहुत ढूंढा पर आज परफेक्ट सिलेक्शन मिला. नैना ते म्हणतात ना की काही काही रोल जसे जन्माला येतात तसाच आपला जन्मही एखाद्या रोलसाठी होतो. सुप्रिया, एकदा का हा रोल हिट झाला ना, हिट तर होणारच ग, तुला मॅच होणारा रोल आहे म्हटल्यावर, मग बघ तुझ्या मागे कशी निर्मात्यांची दिग्दर्शकांची रांग लागते ते. पण हा, तेव्हा या छोट्या कलाकार मैत्रिणीला विसरू नको म्हणजे झालं. अगं ए, बरी आठवण झाली, तुला या सिनेमात रोल आहे ना? आहे तर, त्याशिवाय धडपडते. पण हिरोईनचं नाही आहे ग, हिरोईन तर तू आहेस ना, साईड हिरोईनचं आहे. म्हणजे तू माझ्या सोबतीला आहेस तर बस झालं. आता एकटीला तुला भीती वाटते की काय? अगं तसं नाही आहे ग, पण नवीन लोक, नवीन मीडिया, कोणीतरी सोबत असलं ना की बरं वाटतं. अगं मुरली असणार ना सोबत, तो लाख माणूस आहे. ए नैना, तो मुरली मला केव्हा भेटणार ग? तो तुला येतोय भेटायला, मोठी हिरोईन ना तू. अगं तसं नाही आहे ग. हे बघ, उद्या तुला त्याच्यासोबत त्या डायरेक्टरला भेटायला जायचंय. म्हणजे तू नसणार आहेस? आता प्रत्येक वेळी मी माझी कामं सोडून तुझ्या बरोबर कुठे येत बसू? तुझ्यासारखं नाही आहे माझं. माझ्या घरची चूल ना मला या छोट्या मोठ्या रोल भेटतात ना त्याच्यामुळे पेटते. तुझ्यासारखं नाही आहे माझं. सुख वस्तू घरची लेख तू. अगं पण ए, तो उद्या जाण्यासाठी मला मुरलीला फोन करावा लागेल ना? अगं पण मी कसा फोन करू त्याला? त्याचा नंबर आहे का माझ्याकडे? तो तुला फोन करणार आहे, मी ऑलरेडी तुझा नंबर दिलाय त्याला. आता एकदा तुझा होकार कळवला की मी मोकळी. बापरे बाप, भरपूर वेळ झालाय, इव्हनिंगला माझं शूट आहे, मला आता निघायला हवं.
आई बरं का नाही ना हा माझा भाऊ निखिल निखिल नाही ना ही पण एक ऍक्ट्रेस आहे अरे वा क्या बात आहे म्हणजे पुढे मोठी हिरोईन झालीस तर मी अभिमानाने सांगेन की नैना नावाची ऍक्ट्रेस आमच्या घरी येऊन गेली होती एवढी कुठे हो मोठी व्हायची मी नाही माणसाने आशावादी असावं आमची सुप्रिया बघ अन्नापेक्षा आशेवरच जास्त जगते आता ती आशा संपली म्हणायची म्हणजे सुप्रियाने अभिनय क्षेत्रातून संन्यास वगैरे घेतला का काय नाही नाही सुप्रियाला आता नवीन ऑफर मिळाली आहे आता कसली ऑफर हिंदी फिल्म मध्ये हिरोईनची हिंदी फिल्मची ऑफर पण ती फिल्म बघणार कोण ए बघ नैना हा असा हिरमोड करतो माझा अगं भावंडातला हा खोडकरपणा आहे खोडकरपणा चालतो कौतुक नाही आता तूच विचार त्याला मी येते चल बाय बाय निखिल बाय 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 सोडायला जाऊ काय निखिल अगं रागावलीस असं काय झालं चिडू नकोस रागवणार नाही तर काय करणार फार कौतुक आहे ना माझं तुला अरे हो विसरलो नाही का तू हिंदी फिल्मची हिरोईन नाही का होणार आता मला सांग पण तुमची फिल्म बिग बजेट बिग बॅनर आणि सो कॉल्ड फेमस डिरेक्टरची आहे का अरे काही का होईना हिंदी चित्रपट आहे ना तोही जगभर प्रसारित होणारा वा वा क्या बात आहे म्हणजे आता तू जगप्रसिद्ध अभिनेत्री होणार वा मी तुला कार बंगला पैसा सगळं असं झटपट मिळणार तू तुझ्या तालावर निर्मात्यांना डेटसाठी नाचवणार एक सांगू का म्हणजे तसाही मी बेकारच आहे मला तुझा पीए म्हणून ठेव ना बघ एकेकांना कसा मॅनेज करतो ते ए जास्त हवेत उडू नकोस हा अगं हवेत मी उडतोय का तू रोल तुला मिळालाय वाटतंय ना कौतुक खूप कौतुक वाटत अगं माझ्या बहिणीला साईड हिरोईनचा रोल न देता डायरेक्ट हिरोईनचा रोल मिळालाय खूप कौतुक वाटतं छाती अशी अभिमानाने फुलून आली आहे माझी चेहरा बघा आपल्या जरा आरशात हिरोईन कळला तुझा शाल जोडीतला अरे सध्या हिरो किंवा हिरोईन बनायला रंग रूप आकर्षक पर्सनॅलिटी लागत नाही ऍक्टिंग टॅलेंट लागते आणि सध्या चित्रपटात जसे रोल असतात ना तसेच डिमांड असतो त्यामुळे हे चिकणे चोपडे लोक असं हवंय तसं नाही आहे आलं लक्षात तुझा नंबर कसा काय लागलाय आत्ता आलं लक्षात म्हणजे तुला एखादा टाकाऊ रोल म्हणजे आय मीन टाकाऊ हिरोईनचा रोल दिला असणार कारण की तू त्यातच फिट बसतेस ना अरे टाकाऊ नायिका कशाला माझ्यासारखी नायिका असेल त्यामुळेच तर मुरलीनं मला हे रोल ऑफर केलंय हा मुरली कोण नाही हिरो आहे का फिल्म कोऑर्डिनेटर आहे ओके त्याने तुझी सिरियल बघितली असणार अरे बघितली काय बघितलीच ते नैनाने दाखवली अच्छा एवढ्यावरूनच त्याने तुला काम दिलं तुला विश्वास बसत नाहीये काही असो तो रोल मला ऑफर झालाय ना बस नाही मला एक शंका आहे तो रोल तुलाच का ऑफर झाला नाही म्हणजे तू एवढी फेमसही नाहीस ना अरे तुला कसं सांगू तो रोल माझ्या पर्सनॅलिटीशी मॅच होणारा असेल रे का जगात इतर मुली नाहीत संपल्या की तुझ्याशीच मॅच होणारा रोल आहे तो किंवा मॅच होण्याचा बहाणा आहे तो मुरली तसा नाही आहे केव्हापासून ओळखतेस त्याला मला आता वाटतं तू त्याला पाहिलंही नसशील हे बघ माझा नैनावर पूर्ण विश्वास आहे ती मला फसवणार नाही कसं आहे ना सुप्रिया हे जे तुमचं फील्ड आहे ना ते विश्वास ठेवण्यासारखं नाही म्हणून काळजी वाटते मला आता यात मुरलीचा डाव वाटतो फिल्म कोऑर्डिनेटर आहे ना फिल्म कोऑर्डिनेटर म्हणजे आर्टिस्ट सप्लायर सप्लायर हा त्याचा स्थायी भाव या तुम्ही आजकालच्या मुली आहेत ना या फिल्मच्या ग्लॅमरला इतक्या पटकन भाळता की प्रोड्युसर डिरेक्टर यांच्या आधी हे फिल्म कोऑर्डिनेटरच तुम्हाला त्यांच्या हातचं भावलं करून ठेवतात निखिल तुझा प्रॉब्लेम काय माहितीये मला हिरोईनचा रोल मिळालाय आणि तोही हिंदी चित्रपटात ते तुला डायजेस्ट झालं नाहीये तू माझ्यावर जळतोस तरी अंतरंगी कोण येत असे हो धावूनी य
येते पावला सोबत देव पावलाची गूज बोले कांतात कोण हातर आतला आवाज बोले एकांतात कोण हातर आतला आवाज बोले एकांतात कोण हातर आतला आवाज।